कोल्हापूर शहर आणि परिसरात आज गणेश जयंती भक्तिमय वातावरणात पार पडली सर्व गणेश मंदिरात दुपारी बारा वाजून सतरा मिनिटाने गणेश जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता याशिवाय दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते या गणेश जयंतीला माघी गणेशोत्सव माघ विनायक चतुर्थी आणि वरदकुंड चतुर्थी असंही संबोधण्यात येतं यंदाच्या गणेश जयंतीनिमित्त शहर आणि उपनगरांमध्ये विविध मंडळांनी आणि गणेश भक्तांनी अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं शहरातील बिनखांबी गणेश मंदिर जावळाचा गणपती चंबूखडी खडी इथलं गणेश मंदिर ताराबाई पार्कमधील पितळी गणपती ओढ्यावरील सिद्धिविनायक गणेश मंदिर अंबाबाई मंदिरातील गणेश मंदिर आर नगर इथल्या खडीचा गणपती शाहूपुरी कुंभार गल्लीतील पंचमुखी गणेश मंदिर शुक्रवार पेठेतील शिवगणेश मंदिर संध्या मठातील गणपती निवृत्ती चौकातील गणपती रेस्कोर्स गणेश मंदिर सुधाकर जोशी नगरमधील गणेश मंदिर शाहू नगरातील एकवीस फुटी फायबरची गणेश मूर्ती या ठिकाणी गणेश भक्तांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती गणेश मंदिर परिसरात पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते बिनखांबी गणेश मंदिराला सफरचंद मोसंबी संत्री द्राक्ष चिकू पेरू अशा फळांचं तोरण बांधण्यात आलं होतं गणेश भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली यामुळे भाविकांना दर्शन घेणं सुलभ झालं उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मंदिर परिसरात मंडपही उभारण्यात आले होते दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी गणेश जन्मकाळ सोहळा पार पडला ओढ्यावरील सिद्धिविनायक गणेश मंदिरातील जन्मकाळ सोहळा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांच्या उपस्थितीत पार पडला शहर परिसरातील सर्वच गणेश मंडळांनी भाविकांसाठी महाप्रसादाचंही आयोजन केलं होतं